शहरी बांध पानी से लबालब होने के बावजूद शहर में जल संकट का शोर मच रहा है। सत्ता पक्ष यानी भाजपा का आरोप है कि अधिकारी किसी के कहने पर यानी षड्यंत्र के तहत उनके प्रभागों में जानबूझकर पानी कटौती कर रहे हैं। इसे लेकर भाजपा के पूर्व नगर सेवक बालिया बोरकर के नेतृत्व में सोमवार को कार्यकर्ताओं ने लकड़गंज जोन पर जोरदार हंगामा करते हुए जोन के प्रवेश द्वार पर ताला लगा दिया। काफी देर तक इसे लेकर तनावपूर्ण स्थिति बनी रही। तत्पश्चात जोन अधिकारी ने 3 दिन में समस्या का समाधान करने का आश्वासन दिया। बालिया बोरकर ने चेतावनी दी कि 3 दिन में प्रभाग 23 में जल संकट का निवारण नहीं हुआ तो वे 17 अक्टूबर से जोन कार्यालय के बाहर अकेले आमरण अनशन करेंगे। बोरकर ने कहा कि लकड़गंज जोन अंतर्गत जल प्रदाय विभाग के तत्कालीन डेलीगेट के तबादले के बाद से प्रभाग 23 में सतनामी नगर, एवीजी लेआउट, दानागंज, शाहू मोहल्ला, स्मॉल फैक्ट्री एरिया, भाऊराव नगर आदि इलाकों में पीने का पानी अचानक कम हुआ है। कम दबाव से जलापूर्ति हो रही है, इसे लेकर नागरिकों में असंतोष है। इसके लिए नए डेलीगेट पर गंभीर आरोप लगाए गए हैं। पूर्व नगर सेवक का आरोप है कि उनके खिलाफ षड्यंत्र रचा जा रहा है। आगामी चुनाव के पहले उन्हें बदनाम करने की दृष्टि से किसी से मिलीभगत कर प्रभाग का पानी दूसरी तरफ स्थानांतरित कर दिया गया है। उन्होंने चेतावनी दी है कि जिन अधिकारियों का तबादला हुआ है उन्हें वापस लाया जाए और पानी की समस्या 3 दिन में हल की जाए, अन्यथा 17 अक्टूबर से वे कार्यालय के बाहर आमरण अनशन करेंगे। ये जे नागरिक बसले आहे सगळे पाण्यासाठी बसले आहे। आता हे दिवाळी येत आहे आणि या अवघ्या दिवाळीच्या टाइमावर उन्हाळ्यामध्ये आम्हाला 15 वर्षापासून त्रास कधी झाला नाही पाण्याचा, पण या 2 महिन्यापासून पाण्याचा त्रास झाला आहे। सगळ्या एरियामध्ये हिरवीनगर, शांतीनगर, दत्तनगर, सतनामीनगर, कुमारडोली, अजून नंतर आपला शाहू मोहल्ला, रामाटी झोपडपट्टी, कच्ची विसा, एवीजी लेआउट, या गरम मैदान या एरियामध्ये आम्हाला पाणी मिळून न राहिलं आहे 2 महिन्यापासून। मी वारंवार मनपा आयुक्ताला पर्सनल जाऊन भेटलं, आपका काम हो जाएगा, आपका काम हो जाएगा, आणि इथल्या जे अधिकारी चांगले काम करत होते त्या अधिकाऱ्याच्या तुयाने यांनी बाकी झोनच्या बदल्या नाही केल्या, फक्त या झोनच्या बदल्या केल्या। कोणत्या कारणामुळे केल्या, कोणत्या हेतू परस्पर केल्या मालूम नाही, आणि जे अधिकारी आले आहे ते आम काम कर रे एकदम बारीक धार राहते एकदम बारीक धार राहते। अर्ध्या घंटा पाणी संपून जाते। किरांगरी सांगून आलो मी, माझ्याकडे व्हिडिओ बी आहे पाणी बांधण्याचे, पण काही काही ठिकाणी पाणी येऊन राहिलं आहे, काही ठिकाणी पाणी येऊन ना राहिलं आहे, आणि अशी व्यवस्था आली आहे की हे पूर्ण पाणी संपवण्याचा विषय आहे आणि हा पुरा एरिया ड्राऊन गेला। ज्या एरियामध्ये 10 वर्षामुळे उन्हाळ्यात बीच आपली त्रास नाही आला, त्या एरियामध्ये पावसाळ्यात त्रास होऊन आला, हे अशी जाणून बुजून प्लॅनिंग कोणीतरी करत आहे आणि याच्या हेतू परस्पर मला असं वाटतं कोणीतरी काहीतरी घडून आणत आहे की या एरियामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे। म्हणून ह्याच्या मागे OCW जबाबदार आहे, एरियामधील कर्मचारी जबाबदार आहे, या ज्यांना वारंवार मनपा आयुक्त झालं, कार्यकारी अभियंता बॅनर्जी मॅडम झाला, यांना वारंवार सांगून सुद्धा यांना आतापर्यंत दखल घेतली नाही। मी यांना अधिकाऱ्यांना जे लकडगंज झोनचे OCW अधिकारी आहे यांना रोज बोलू विचारून आलो पाणी कसं आहे, ठीक आहे पाणी कसं आहे, पण जेव्हा नागरिकांमध्ये जेव्हा घुमलो, जेव्हा लोकांना तक्रार आल्या नवरात्रामध्ये आपल्याला पुरं ठिकाणी जायला भेटते आणि पब्लिक भेटते का कट्ट्यानं पब्लिक भेटते, आपण तर वाडात घुमत राहतो, येऊन राहिलेले आहे। त्यांनी फोन केला होता मला या लागन का, म्हणून म्हणलं या लागन नाही याच लागते। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपुर।